पुण्यामध्ये 2 दिवसांच्या पावसानं शहरात मोठं नुकसान झालंय. जीवितहानी सोबत वित्तहानी देखील झाली आहे. तसेच अनेक यंत्रणा ठप्प झाल्यात. दरम्यान या परिस्थितीतून सावरत आता स्वच्छतेचं काम जोमानं सुरू झालंय. अशातच पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी यांनी. आपण पाहूयात. पुणे शहरामध्ये 2 दिवसापूर्वी पूरपरिस्थिती निर्माण झाली. पूरपरिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर विविध सामाजिक संघटना, सामाजिक क्षेत्रातली लोक या ठिकाणी लोकांच्या मदतीला धावून आली आहेत. अशाच एका भागामध्ये आपण आज वडगावमध्ये आहोत. सामाजिक संघटना नेहमी प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक भागामध्ये सामाजिक कार्य नेहमी करतात. नेमकी काय आपण या ठिकाणी यंत्रणा राबवत आहे आणि 2 दिवसापूर्वी हा जो पुण्यामध्ये पूर आला आणि काय संख्येने आपल्या संघटनेतील लोक किती लोक आहेत आणि काय करताय आपण? आज या ठिकाणी संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सद्गुरू बाबा हरदेव सिंग महाराज आणि सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराजांच्या असीम कृपेने संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज जी काही नैसर्गिक आपत्ती झाली आणि त्यामुळं झालेली जी काही दुर्घटना आहे त्यासाठी आमचे माननीय नगरसेवक हरिदाजी चरवट यांनी आम्हाला फोन करून जी सेवेची संधी दिलेली आहे. तर आज विविध ठिकाणी म्हणजे मार्केट यार्ड असेल किंवा KK मार्केट असेल, आरण्येश्वर असेल, या ठिकाणी आज संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टचे कमीत कमी 400 स्वयंसेवक या ठिकाणी सेवा करत आहेत. व्हॉलेंटियर्स आहेत, संत निरंकारी SNCA चे मेंबर आहेत, सेवादल मेंबर आहेत, SNCA 7 संगत आहेत. असेच ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येते, मागं केरळामध्ये सुद्धा अशीच नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा 3,500 कार्यकर्ते 1 महिना त्या ठिकाणी सेवा करत होते. आत्ता महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी सुद्धा 2,000 कार्यकर्ते त्या ठिकाणी सेवा करत होते. मोठ्या प्रमाणामध्ये वडगाव बुद्रुकमधील शांतीनगर असेल किंवा रेणुकानगरी असेल किंवा पाहुणजाईनगर असेल, दाभाडी परिसर असेल, मोठ्या प्रमाणामध्ये वित्तीय आणि मनुष्यहानी या ठिकाणी झालेली आहे. आत्तापर्यंत 4 ते 5 मृतदेह सापडलेले आहेत, 15 ते 20 गाड्या आपण त्या ठिकाणी काढलेल्या आहेत. एक नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी आलेली आहे. प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. प्रशासनाचं या ठिकाणी पुणे शहरामध्ये आपत्ती आल्यामुळे प्रशासन बऱ्याचशा ठिकाणी पोहोचू शकलेलं नाही आहे. परंतु संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमामधनं मला वाटतं सकाळी 6 वाजल्यापासून जवळजवळ 150 स्वयंसेवक या ठिकाणी सातत्यपूर्ण काम करत आहेत. पुण्यामध्ये झालेल्या विविध ठिकाणी चं जो नुकसान आहे, जी पूरग्रस्त परिस्थिती आहे, अशाच एका पूरपरिस्थितीचा आज आपण आढावा घेतो. आपण आहोत सिंहगड रोडवरती वडगाव फाटा या भागामध्ये. आपण माझ्या आसपासच्या परिसरात पाहू शकता किती या ठिकाणी घाण राडारोडा आहे. महानगरपालिकेचं या ठिकाणी जरी काम चालू असलं तरीसुद्धा आज एका ओढ्यातून एवढ्या प्रमाणामध्ये वाहनं वाहून येणं, केरकचरा वाहून येणं, ह्या सगळ्या गोष्टी दिसत असताना प्रशासन नेमकी कुठल्या गोष्टीची जबाबदारी घेत आहे हे म्हणण्यापेक्षा प्रशासन नेमकं करतंय तरी काय ह्याच्यावरती सगळ्यात गोष्टी अवलंबून आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसले सर, आशिष तिवारी, MK न्यूज, पुणे.